लीजिए। इथे मात्र तिसरा चेंडू फेकत असताना चांगली कामगिरी राहिले हर्ष या गोलंदाजाच्या माध्यमातून, पुन्हा अशा कमबॅक करून देते संघाला, वैयक्तिक देखील कमबॅक करतोय। 70-70 क्रमांकाची जर्सी मात्र प्रदान केले। इथे मात्र ह्या चेंडूवरती मिळेले एक धाव, चौथ्या चेंडूवर आलेले एक धावेच्या मदतीने धाव फलक 7 अंकावरती जाऊन पोहोचलाय। इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू 360 वलन दिलं शरीराला आणि इथे मात्र चेंडू उचलला फेकून दिलाय। फलंदाज महेशच्या विजयच्या माध्यमातून येतोय हा खनखणीत आणि दणदणीत षटक। या षटकातील अजूनही उर्वरित एक चेंडू या चेंडूवरती, आता मात्र महेश विजय मात्र चांगली कामगिरी करतोय। आपली दावेदारी पेश करत असताना इथे मात्र दावेदारी पेश केले गोलंदाज हर्षने, षटकार मला ठोकलाय तर मी तुला मात्र माघारी पाठवण्याचं काम करू शकतो, ते काम मात्र केलंय इथे गोलंदाज हर्षने। डीजे गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज बबन आणि डीजे आकाश देखील इथे उपस्थित झालेत। आता मात्र चांगला फटका, दर्शनीय फटका
या संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे समालोचन कक्षाला सलामी देणारा अगदी मोठा फटका येतोय. बजाव डीजे. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता अतिरिक्त बाहेर चेंडूला ठेवण्यात आलं होतं, तिथून मात्र वलन दिलं चेंडूला, चेंडू पडला आणि आतमध्ये वलन घेतो इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी होते ठेशन ठाकुरवाडी संघाकडून. आता मात्र पुन्हा पुढ्यात दिलाय चेंडू, इथे मात्र सोडणार नाही चेंडूला खोंडेवाडीचा हा फलंदाज. बजाव डीजे. मात्र चांगला चेंडू हाताला होता, त्याच्यावरती फटका देखील चांगला सुचवला होता या फलंदाजाने. चांगला क्षेत्ररक्षण तिथे झालं. इथे मात्र चेंडू जर हाताला फ्रश झाला नसता, इथे मात्र चेंडू सरळ निघून गेला असता चौकारासाठी. इथे मात्र चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या चेंडूवरती मिळेल एकच धाव, एक धावीच्या मदतीने धावतुलक चांगल्या सुस्थितीत पाहायला मिळतो. 31 अंकावरती जाऊन पोचलाय. 6 चेंडू 18 वरती खेळतोय प्रकाश हा फलंदाज आणि त्याच्या साथीने पहिला चेंडू खेळत असताना विशाल हा फलंदाज एक चेंडू खेळत असताना. तिसऱ्या षटकासाठी संदीप हा गोलंदाज स्वतः संघाचा संघ नाही की ते मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अगदी चांगली फलंदाजी या संदीपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती मागच्या सामन्यात. आक्रमकता रूप धारण केलं होतं या गोलंदाजाने. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आणि चांगला चेंडू हातलत असताना वारंवार दुसरा चेंडू मात्र फेकत असताना अवघी धाव मात्र खर्च केले या दोन चेंडूमध्ये. दोन धावा. आता मात्र तिसरा चेंडू फेस करण्यासाठी समोर असेल प्रकाश हा फलंदाज. आता मात्र प्रकाशने खडे खडे फटक्या खेळण्याचा निर्णय घेतला होता. शपल झाला नाही, कुठेही फुटवर्क दिसून आला नाही, शरीराची हालचाल केली नाही आणि लेग साईडच्या दिशेने चेंडूला ओढण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नांती अपयशी ठरलाय. आता मात्र चांगला फटका खेळला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी चेंडू मात्र सिंगल अटेंडमध्ये हातातून निसटला. दुसऱ्या अटेंडमध्ये चेंडूला उचलला फेक करण्यात तत्पूर्वी दोन धावा मात्र या धावफलकावरती वाढवल्या जातील. अजूनही या षटकातील या पारीतील शेवटचे दोन चेंडू असतील खोंडेवाडीसाठी. खोंडेवाडी संघ किती धावा जमवणार आणि ठेशनवाडी संघाचा विचार करायला गेलात अगदी ताकदवान फलंदाजी आहे. त्यांच्या विरोधात जितक्या धावा कुठता येतील तितक्या धावा मात्र कुठायला पाहिजे होत्या. इथे पुनशा एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावफलक जाऊन पोचला 36 अंकावरती, म्हणजे मापक धावसंख्या आहे. या चेंडूवरती एक मल्टी हिट पाहायला मिळेल का. चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो खोंडेवाडी संघ, परंतु अगदी ब्लॉकमध्ये चेंडूला टाकलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची गरज होती तिथे. मात्र चौकार येतोय लॉंगअपच्या क्षेत्ररक्षकाला भेटून निघून गेलाय चार धावेंसाठी. धावसंख्या जाऊन पोचली आत्तापर्यंत 40 अंकावरी. आता मात्र 41 पाठलाग करावा लागेल.
एकीकडे असेल खोंडेवाडी तर एकीकडे असेल ठेशन ठाकूरवाडी. दोन मातबगार संघ कोंडेवाडी कुठे राहणे का माफी असावी कुठे राहणार संघ कोंडेवाडी हारली का. ओके माफी असावी कुडेरान या संघाकडून माफी मागतो. अगदी कुडेरान संघ ठेशनवाडी संघासमोर खेळतोय आणि कुडेरान संघाने धावसंख्या जमवली ती 40-41 धावांचा आव्हान आहे. सलामीची जोडी संदीप आणि मोहन स्ट्राईकला पाहायला मिळेल. मोहन हा फलंदाज नॉन स्ट्राईकला संदीप अगदी मोठ्या ताकदीचे फलंदाज स्टँड डिलिव्हरी डिलिव्हर करणारे हे दोन्ही फलंदाज अगदी खडे खडे फटके पाहायला मिळतात या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र थोडासा सफल झाला होता अगदी फटका खेचायचा होता लोंगवांच्या डोक्यावरून प्रयत्न देखील राहिला परंतु गतीमध्ये बीट केलं या फलंदाजाला. आता मात्र चेंडू पडतोय आणि खाली राहतोय. काही करू शकला नाही या फलंदाज अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कुठे रान या संघाची. येथे मात्र रोहितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते. गोलंदाज मात्र इथे आपली कामगिरी चोख बजावत असताना मोहनला मात्र तिसरा चेंडू देखील निर्धाव फेकतोय आणि गरज असेल आता उर्वरित तीन चेंडूमध्ये मोठ्या फटक्यांची मोहनच्या माध्यमातून. आता मात्र पुनशा आता गतीमध्ये चकवलं बीट केलंय अगदी हलवार पद्धतीचा चेंडू हाताळला. मागच्या सामन्यामध्ये मिडल षटक फेकलं होतं रोहितने तिथे दोन विकेट मात्र जमवून दिल्या होत्या. चार विकेटची कमाई करून दिली होती तो गोलंदाज इथे मात्र चार चेंडू निर्धाव फेकत असताना समोर असलेल्या मोहन या फलंदाजाला अगदी ताकदीवान फलंदाज आहे परंतु अगदी गतीमध्ये बीट करतोय. पाचवा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय मोहनच्या विरोधात रोहित या गोलंदाजाचा. संदीप मात्र विचार करत बसला असेल मी स्ट्राईक का घेतली नाही कारण आता मात्र समीकरण आलंय 13 चेंडू आणि 41 धावांसह 6 चेंडू मात्र निर्धाव फेकले. दुसरा निर्धाव षटक मात्र ह्या गोलंदाजाने फेकण्यात यशस्वी ठरलाय. एक शृंखलेमध्ये एकच दिवसात दुसरा सामना खेळत असताना दुसरा निर्धाव षटक मात्र फेकण्यात यश प्राप्त केलं या गोलंदाजाने ज्याचं नाव आहे कोडेरांचा हा गोलंदाज रोहित. चांगली कामगिरी करत असताना कर्णधाराकडून मात्र शब्बासकीचा डबल ढोस त्याला मिळालाय आणि इथे मात्र ज्या फलंदाजाने फलंदाजीच्या ताकदीवरती आपला संघ विजय केला होता तो फलंदाज इथे मात्र संदीप मात्र स्ट्राईकला येतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज रोहन. तीन अक्षर बघायला गेलात तर तीन अक्षरे सेम आहेत स्पेलिंग. आता मात्र रोहनच्या विरोधात आलेला संदीपचा हा मोठा फटका अगदी मोहनला दाखवून देतोय. अगदी विथडला होता मोहन हा फलंदाज. सहा चेंडू निर्धाव खेळलाय विचार करत असेल संघाला मात्र मी अगदी खराब परिस्थितीमध्ये ढकलून आलोय परंतु त्याचा साथीदार संदीप मात्र ती कामगिरी चोखपणे काम करील आणि चांगला फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय इथे मात्र खराब चेंडूची घोषणा. आता मात्र आवडता चेंडू मात्र संदीपला मिळाला होता वेगवान चेंडूच्या विरोधात
फली फिरवली होती, परंतु चेंडू निघून गेला लेग साईडच्या दिशेने यष्टीरक्षकाच्या हातात. पंच सांगतात हा खराब चेंडू, आता मात्र पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज असेल रोहन. आता मात्र पुनशा अगदी मिस टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग जुळलं नव्हतं तरी देखील अगदी ताकदवान फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला भिडकवलंय, एक धाव पूर्ण केले दुसरीच्या नादामध्ये. फलंदाज बादे, अगदी मोहनने मात्र आपल्या संघाला मात्र घाईत ढकलण्याचा प्रयत्न केलाय. विकेट मात्र सॅक्रिफाईस करायची होती इथे, मात्र धाव घेण्याच्या नादामध्ये दुसरीला बाद झालाय. आता मात्र स्ट्राईकला आलाय हर्ष फलंदाज. आता मात्र चेंडू खाली राहतोय, चांगली फलंदाजी व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे संदीपची फलित आपली होती त्याप्रमाणे मात्र हर्षला मात्र कामगिरी करावी लागेल. एका साईडला तुम्हाला पाहायला मिळेल मोहन हा फलंदाज अगदी थोडासा माइंडसेट नाही आहे त्याचा इथे. मात्र आता मात्र चेंडूच्या खाली आला हर्ष फलंदाज आणि चांगला चेंडूला उडवण्यात यश प्राप्त केलाय. चेंडू जा भिडकवलाय सहा धावींसाठी, या सहा धावींच्या मदतीने धावलं 19 या अंकावरती. बजाव डीजे.
आता मात्र त्याचाच फायदा उचलत असताना अगदी बोंद्यातला चेंडू मात्र वापरलाय आणि त्या चेंडूवरती मात्र अगदी विकेटची कमाई करून ठेवली विशाल या फल गोलंदाजाने. सात चेंडू कुठली धाव न काढता माघारी परतलाय मोहन हा फलंदाज. रोहनने मात्र खूप साऱ्या साऱ्या धावा खर्च केल्या, 28 धावा खर्च केल्या आणि संघाला मात्र अडचणीत आणल्या. परंतु आता अडचणीतून काढण्याचं काम मात्र विशाल करेल, कारण 5 चेंडू 13 ची गरज आहे. 6 चेंडू 13 ची गरज असताना माघारी परतवलाय फलंदाजाला आणि नौका फलंदाज खेळपट्टीवरती येईल गौतम. आता मात्र चेंडूला भेडकावून दिलाय अगदी स्क्वेअर लीग रिजन मध्ये. चेंडू जाईल काही टप्प्याने चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 32 या अंकावरती जाऊन राहिलंय. अजूनही गरज असेल 4 चेंडू 9 धावेंची. अगदी खराब दिशा निवडली, मोहनचा दिवस नव्हता. नाहीतर मोहनने हा फटका खेळला असता तरी चौकार आला असता. परंतु मोहन मात्र विचारत होता 6 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर. परंतु नमका कलंदाज खेळपट्टीवरती गौतम पोहोचला आणि त्याच्या विरोधात मध्ये इथे मात्र आता मात्र पुन्हा खराब फलंदाजीचा नमुना इथे दाखवत असताना अगदी फुलटोच प्रतीचा चेंडू होता, सोडून दिला यष्टी रक्षकासाठी. बॅटचा पुरेपूर वापर केला नाही, अगदी अर्धीच बॅट लावण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र 4 चेंडू 8 ची गरज असेल, येणाऱ्या 7 ची गरज असेल, कारण व्हाईट प्लस एक धाव मात्र इथे जोडली गेली धावपावकरती. आता मात्र अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता. रोहित ह्या गोलंदाजाने केलेल्या कामगिरीवरती मात्र पाणी फिरत असताना हे गोलंदाज अगदी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. रोहन असेल आणि त्याच्या साथीने तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असलेला विशाल मात्र ठिसाल कामगिरी करतोय. येऊन टेपलाय हा सामना. आता मात्र अगदी सन्मान देत असताना मोहनची बाजू कुठेतरी सेफ करून ठेवले, उचलून धरले मोहनला. मात्र ह्या आजच्या दिवसातून मात्र बाजूला काढलं जाते, नाहीतर नक्कीच